असायचे कदम ग्रामपंचायत सरपंच किकली जनआरोग्य समितीच्या माध्यमातून आरोग्यवर्धिनी उपकेंद्र किकली त्यामध्ये बऱ्याचशा सुखसुविधा या ठिकाणी जनआरोग्य समितीच्या माध्यमातून होत असतात. हा जो रोड आहे इथला ह्या रोडच्या खाली ह्या ठिकाणी खाली 2 ते 3 फूट खाली होतं. त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये येणारा पाऊस आणि बाहेरून येणारं पाणी याच्यामुळं साधारणपणे गुडघाभर पाणी या ठिकाणी असायचं. आणि पाहायला गेलं तर उपकेंद्र आणि उपकेंद्रासमोरच अशा प्रकारची घाण असल्यामुळं थोडंसं आम्हाला गावकऱ्यांनाही किंवा सरपंच यांना तरी मलाही खूप खराब वाटायचं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 4,38,000 रुपयाची निधी या ठिकाणी उपकेंद्रासाठी मिळाली आणि त्याच्यामध्ये ह्या ठिकाणचं जे सुशोभीकरण आहे म्हणजे पाहायला गेलं तर हे कमीत कमी 3 फूट उंच करून त्याच्यावरती हे पत्रा शेड करून पूर्ण बाहेरून कलर करून घेतलं. त्याच्यामुळं दिसायला हे सुंदर दिसायला लागलं आणि सुंदर दिसल्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या लोकांची वर्दळ जास्त झाली. जनआरोग्य समिती असणं आवश्यकता का आहे? कारण की जनआरोग्य समितीमध्ये गावातील सरपंच किंवा इतर सदस्य त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, शासकीय दवाखान्यातले कर्मचारी असतील आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारचं नियंत्रण राहतं. येणारा शासकीय फंड असेल किंवा गावातून लोकवर्गणी करून किंवा ग्रामपंचायतचा 15 रस्ता आयोग ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण त्या दवाखान्यासाठी खर्च करून एक आपलं आरोग्यवर्धिनी उपकेंद्र हे चांगल्या प्रकारे कसं होईल. कारण की बेसिकली पाहता प्रत्येक गावामध्ये प्रायव्हेट डॉक्टर असतात आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की प्रायव्हेट डॉक्टरांची फी किंवा त्यांची होणारी ट्रीटमेंट ही खूप सामान्य माणसाला परवडणारी नसते. उपकेंद्रामध्ये मिळणारी औषधं त्यांची मिळणारी ट्रीटमेंट ही पूर्णपत एक 5 रुपयाच्या केस पेपरवरती तुम्हाला मिळत असते आणि त्यातून तुमचं आर्थिक नुकसानही होत नाही. आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, यांच्याकडून फॉलोअप घेऊन बीपी शुगरचे काही पेशंट असतील किंवा आता याच्या अगोदर डोळे तपासणी असेल किंवा डोळ्याच्या आता आलेली साथ असेल त्या सगळ्यांसाठी जनआरोग्य समितीच्या माध्यमातून फॉलोअप घेतला जातो. काय यांच्याकडून येतो त्यांची शुगर खूप होती आणि 700 वर सुरू त्यांची होती. त्याला बरेचसे कंट्रोल करून मी ते केले. रेग्युलर येतात ते फॉलो त्यांचा विश्वास. ह्याच्या अजून मी पुण्याला चेक केलं होतं भारतीय हॉस्पिटलला. मग त्याच्यानंतर मग आपलं तिकडे मग काय जाणं पण केलं. समजा वाढली शुगर असं वाटलं तर मग यांच्याकडे यायचो आणि चेक करायचं. मग यांनी मला ते ट्रीटमेंट दिली त्यांनी व्यवस्थित. जेएस कमिटीमध्ये आपण सर्व सरपंच सदस्य जे होते अध्यक्षांचे परवाने घेऊन सर्वांच्या सहमतीने आपण या ठिकाणी हा बॉक्स बनवलाय. आपलं एक गोळी आत्म ठेवतो, एक गोळी इकडे बाजूला ठेवतो तर त्या गोळ्या इकडे तिकडे होऊ नये त्यासाठी एक कुठलं तर एक हे असावं. त्यामुळे मी बॉक्स निर्मित केली ज्यामध्ये पूर्ण एनसीडीचे आम्ही डिपेंडंट गोळ्या असू दे, तुमचं बीपीचे किट असू दे, एनसीडीचे कार्ड आहे त्याच्यामध्ये ते एनसीडीचे कार्ड म्हणजे पेशंटला आपण पेशंटला चालू केली गोळी चालू केली तर पेशंटला असलं आपण कार्ड येतो आणि या ठिकाणी पेशंटचं आजची डेट असणार बीपी शुगर किती आणि त्याला गोळी किती दिली हे फॉलोअप करण्यासाठी आहे. हा फॉलोअप साठी ते फक्त कार्ड देतो. जनआरोग्य समितीच्या माध्यमातून आशा वर्करांसाठी जे काही बीपी शुगरचे पेशंट असतात ते शुगरचे पेशंटसाठी जी काही स्ट्रीप असते ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून 15 रुपये करून देण्याचं ठरवलं आहे. आणि त्या पद्धतीमुळं लोकांपर्यंत शासकीय कर्मचारी आणि ग्रामपंचायत असेल, जनआरोग्य समिती असेल ह्या सदस्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रसार चांगला होता.